Shut up.
पहिल्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे दत्तदास घाट यांचे चिरंजीव शरद घाट यांचं सुश्राव्य असं कीर्तन 6:30 वाजता सुरू झालं. त्यानंतर इतर कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही नाटक दशावतारी नाटक या ठिकाणी सादर करण्यात आलं. दशावतारी नाटकानंतर उरलेले 3-4 दिवस अशा स्वरूपाचे कार्यक्रम भजनाचे वगैरे झाले आमचे. आणि उद्याचा कार्यक्रम सयाजीराव शिंदे हे मानसपुत्र आमचे आबाजी पणशीकर यांचे मानसपुत्र त्यांचा एक प्रबोधनाचा कार्यक्रम उद्या आहे. आणि शेवटच्या दिवशी 26 तारखेला दत्त जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सकाळी धार्मिक विधी होतील. धार्मिक विधी झाल्यानंतर संध्याकाळी खरेबुवा यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर दत्त पाळणा गीत होईल. दत्ताला पाळण्यामध्ये घालून त्यानंतर पुढचा जो पालखीचा कार्यक्रम आहे तो होऊन या ठिकाणी समारोप आम्ही करू. अशा पद्धतीनं ही एकंदर आमची कार्यक्रमाची 26 तारखेपर्यंतची रूपरेषा आहे.